आभा अरे कसला पुस्तक चाळत हो पुस्तक नाही हा वंशावळ आहे वंशावळ वंशावळ कशी असते ती तरी बघूया वाचून अरे वजन बघता हा तो पॉवरफुल अख्खी हिस्ट्री आहे बघ ही वंशावळ माका अडगळीत सापडली तुमका गंमत माहित हा नाही सांगतोय माझ्या घरी ना माझं खापर पणजू त्यांका सगळे आबा म्हणाय म्हणा सगळे माका पण आबाच म्हणूक लागले ह्या वंशाळीत सगळं असता म्हणजे कोण कसं होतो कोणाचे गुण कोणा दिले रक्तात कोणाचे गुण उतारले सगळं असतात आता माझंच बघा ना माझं बापूस आणि मी एकमेकांना शोभणार होतो बाप तसो भेटो अगदी डोक्या पण तसाच ओ सार आपण बघितला नाही काय फोटो होतो येतात हे गुण एका पिढीत ना दुसऱ्या पिढीत येतात तेव्हाच मी विचार करते रे माका एवढी चायची तलब कशी काय म्हणजे रे माझ्या बापाशी पण चायची लय आवड ना अरे या संदीपाचा पण काही वेगळा नाही या याच्या बापाशी ना देवाचा या दिसला देव पडलो पाया मला याचा सगळा असा 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 झाला माझ्या आजाच्या बापाच्या मानेर दंडार्थी होते वाट पण होतो या सगळा वंशावळीत असता आमची वंशावळ ना आमच्या बायकोनच ठरवली म्हणजे क्रिस जन्म गेलो ना बॉब मारूक लागला नाना इले नाना इले पण खरं सांगू संदीपा आमचे नाना आहेत ना ते क्रिस एवढे मस्ती खोर नाही होते पण हे का उगाच वाटलं वंशावर काय रे काय झालं कृष्ण मार मार मारलेली मास्तरांनी ह्याच्यात नवीन काय सांगितलं झपकवली तुम्ही त्याला घराकडे बघलं आता ह्याने शाळेत मार खाल्ल्या माझ्या बापाशी तरी कोणाचा एक शब्द ऐकायला ठोक नाही होत तुला सांगते संदीप भाऊ झील जन्म गेल्यापासून डॉक्टर ताप झालो माझ्यावतात लागतात ना आता चला येते मी आतापर्यंत शोभा ना ना म्हणा तोंडात पदर लावला नसत नाही बरा झालाय का मास्तराने मारल्या नीता बघितलंस ना क्रिस तुझ्यामुळे माका लोकांचा काय काय ऐकून घेऊचा लागतात घेऊ कस हो या ओ खेळाच असला तर स्वतःच्या घरात खेळाच ना दुसऱ्यांचं नुकसान किती आहे काय झालं स्वतःच्या लेखाकच विचारा काय झालं रे ओ तुम्ही जरा हळू बोला ना हळू काय हळू नाना 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 काय डोक्यात ताप करून ठेवले सगळं काय रे क्रिस तुका आज शाळेत मास्तरांनी मारल्यानी ना मारल्यानी पण ये रे माझ्या मागल्या तुम्ही जरा माका काय तर व्यवस्थित सांगशा ओ सुहास भाऊजी ह्यो आमच्या शिऱ्या बरोबर खेळाक आमच्याकडे इलो आणि काय ते कराटे बिराटे खेळाक लागलो आणि शेवटी हाऊ हाऊ करून आमचा माठ फोडले क्रिस या खरा तो काय तर तोंड उघडणार आहे बरं ठीक आता खेळता खेळता पोरांनी फोडल्यानी ना मी तुमची माफी मागतोय ना ह्याच्या पुढे ना आमचं क्रिस असा कधीच वागायचो नाही पण माझ्या माठाचा काय माठाचं म्हणजे आता हे नाही फोडल्यांना मी आणून देतोय ना तुमका पूर्ण देशाल की अर्धवट पूर्ण छाडून देतोय येवा तुम्ही येवा तुझ्यावर ना असं ठेवून देतोय आता खरं सांग क्रिस कशासाठी केलंस या टीव्हीवर बघितलंय हो बघ होय हो आपले नाना पण ना असे टीव्ही बघित बसायचे तू तोंड बंद ठेवशील हो नाना बिना कोण नाही या क्रिस खरं सांग हे कशासाठी केलंस टीव्ही वर असं दागतो लाता मारून काय काय फोडतात या हु ई असा मी कराटे किड पिक्चर मध्ये बघितलंय पण मेले हे किड्या मुंग्यांचे पिक्चर किती बघते टीव्ही वर तू पप्पा नु तो माणसांचं पिक्चर असा हो आता ह्यो टीव्हीच देऊन टाकतोय तो बघून बघून हो बिघडलेलो हा अहो सुधरत होतो सुधरात कधी सुधरात किती समजाव एका हो खरं तर आपलं नाहीच हा हो ना हॉस्पिटल मध्ये बदललो असतो तू उचलल्याने घेऊन इलोय
रडा नको आणि पदर काढ मका चादी चल. जाओ पहले उस आदमी का साइन लेकर आओ जिसने मेरे हाथ पर यह लिख दिया था. बताओ मेरा बाप कौन है, का है? तुका सांगते हो असलो पोर आपल्या पोटात जन्म गेलो ना तेव्हापासून डोक्यात ताप झालो माझ्या गो. हो खरं तर आपलो नाहीच हा हो ना, हॉस्पिटल मध्ये बदललो असतो तू उचलला आणि घेऊन इलोय. बाबा मी तुमचा मुलगा आहे. खोटं आहे हे. नाही बाबा नाही, ही बघा माझ्या हातावरची जन्मखूण. अशी जन्मखूण माझ्या हातावर पडेल कारण तुम्हीच माझे बाबा आहात. मी तुमच्यावर गेलो. पप्पा माझ्या सारखे तुमका जन्म कोण नाही हा, म्हणजे तुम्ही माझे पप्पांनू नय. माका खरोखरच हॉस्पिटलातून आणलेला. आये तू काळजी करू नको, मी माझो बापू शोधून काढीन. हा तर मुलांनो गोष्टीचा तात्पर्य काय, प्रत्येक मुलगो आपल्या वडिलांसारखो असता, कळला? आता म्हणजे बघा, वडील शिक्षक तर मुलगो शिक्षक, हा बाप गायक तर मुलगो गायक, बाप कलाकार तर मुलगो कलाकार. वडिलांचो प्रत्येक गुण खयचो ना खयचो तरी त्या मुलाकडे येत असता, कळला? हा आता मला याचं उदाहरण सांगा बघूया. गुरुजींनू. हा सांग. अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन. बरोबर. गुरुजी टायगर श्रॉफ आणि जॅकी श्रॉफ. बरोबर. हा सांग मानस. आता माझ्यात बघा ना, मी पण माझ्या बाबांसारखंच झालो. ए घबरावा रे, बस खाली. तर मी काय सांगत होतोय की प्रत्येक पिढीतलो गुण दुसऱ्या पिढीक जाता, कळला ना? आता ह्याच बघा, सिंहाचा पॉर सिंहच राहता, ता मांजर होईत नाय, काला मानस? एक शंका बोल. खेचरा कोणाचा पॉर, गाढवाचा कि घोड्याचा? गेल्या तुझे शंका चुलीत घाल, बस खाली. आणि मानस किती चुकवलंस ना तरी माझो नेम चुकाचो नाय, कळला? माझो नेम कधी चुकणार नाय. सांगितलेलं माझं नेम कधी चुकणार नाही, कारण तुमका माहिती आहे, कारण जसो बाप तसो झील, कळला? माझं पण नेम मास्तरांसारखंच लागत, आमच्यातले युगुण सारखंच, म्हणजे माझो बापूस. Thank you.
माझे पप्पा मास्तर माझे पप्पा असतील तर मास्तर पप्पा नु ही मागे तर रशी दे ए ए ए बसा बसा काय रे काय गडबड चालली होती हा आणि या काय त्या कागदाचे बोळे आणि विमाना करून कोणी टाकल्यान कृष्णे नाही रे माझो क्रिश असं करूचो नाय शाणू पोरगो तो हा असं कसं करीत तो मास्तरांनो चिडवता मानस क्रिश असं करूचो नाय तू चिडवला असताना ते का चल जा ते कोंबडो कर जा जाते कान पकड तुका काय नाही बोलायचं आहे मी जा लवकर जा मानस तू काय करत नव्हतं ना मस्ती हा अगं सांग आता तुका खय बसायचा पप्पानो तुमच्या खुर्चीवर माझ्या खुर्चीवर बसू जा तुका चल मानस रोताय हा बस हा आता तुका ह्याची तयारी करूची लागतली मास्तराचो झील मास्तर होतलो ना मग या सगळ्या गोष्टीची तयारी करू होई तुका पण आता माका सांग अभ्यास कधी करतलो माझा डोक्या गरगरता गरगरता मग अभ्यास नको करू झोप 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 तू झोप हा झोप ए तुम्ही वयाकडून वाचत राहा रे हा हसतास काय तू झोप आ बाळा तुका काय नाही बोलायचंय मी रस्त्यात असू किती उभो घराकडे सोडू जा काय चल घराकडे सोडतय जमिनीचा काय बक्षीत काय रे काय झालं काय अण्णा दादची जमीन जाय या बघ आज या ठिकाणी माझ्या मतदारसंघात खेसल्याच मतदारावर मी अन्याय होऊ देणार नाही कॉलर अशीवर कशा करतोस रे सवय अरे माझी काय रे आली दोघे जण शाळेत येणार नाही घराकडे शाळा बरी आहे मा होय माझी शाळा बरी असा कितवी पाचवी संदीप काका माझे पप्पा असतील तर पप्पा नु तुम्ही माझे पप्पा अस ना अरे भावी सरपंचाचो झील असस तू आज या ठिकाणी ही माझ्या पप्पांची रिक्षा मॅट झालास काय सगळ्यांनी बाजू करावा ए जिला मॅट झालास काय दप्तर ठेव बस टपावर अख्खो गाव फिरवतय तुका उतरतोस मी जरा देवळात पाया पडून येते लगेच मी पण येते चल मग चल वाजूची हा वाजव अरे वा कसलं गुणी झील आहे ना सुवासाचो लयच गुणी माझो झील काय केलं सुधारणार अरे तुझो झील तुझ्यावरच गेलो असतलो असं दे तुम्ही काहीतरी करू शकता आता घराला तरी घाला क्रिश आपल्या आता खेळात जागा मिळाकच हवी हवे असत तरी आमच्या कारण समोर होय होय देवा माका माहिता या सगळ्यात तूच केलंस ना माका एक सांग मग माझे इतके सारे पप्पा कसे काल माका पप्पा म्हणालेले मी त्यांचो झील नाय असय माका उचलून आणलेला असा मग मी ता शोधतोय ता काय खरा खरा असा
तर माका पुरावो दे, तो मी सगळ्यांका सांगेन माका देवान इतके सारे पप्पा दिल्यान. अरे क्रिस, तू काय बोलतो? तुका काय कळता? आबनू, माका सगळा कळता. देवा, माका आता आणखीन एक माझे पप्पा मिळाले. देवा, मी तुका एक पप्पा मागितलंय, तू तर पप्पांची रांगत लावलंय. माका लय आनंद होता. मॅड झालंस काय? डोक्या ठिकाणावर आण तुझा. माझा डोक्या आता ठिकाणावर इला. अंधळ मग तो एक डोळा, देव देता दोन. देवाने तर माझी लॉटरीच लायल्यान. आज माका माझे मोठे पप्पा मिळाले. कोण रे मोठे पप्पा? ताई. हे माझे मोठे पप्पा. काय? शिल्पी! काकू, काकू! चिरा पडली ती. या पुरुषांचा ना काय खरा वाटत नाही माका. माका तर त्या क्रिस्ताच काय खरा वाटत नाही. हे पण शोभाचा काय? आता माका सांग शोभा, नानांनी असं केलं असतं का? लाव ना स्पर्धा. हो हो, मी असं सगळ्यांचं देईल. काय बोलतोय तू? या वस्तार मारीन. क्रिश, ते बाळा असं बोलायचं ना. शोभा बघ मग झील काय म्हणता तुझो. नुसतं पदर लावून काय होऊच नाही का? सुहासा सुहासा, झीला घात नाही लावायचो. बघितल्यात माझ्या एका बाप्पांनी माझी बाजू घेतली. तू असं एका लय मार तुझो झीला. बघ बघ बघ, जरा औषधीची काय अवस्था झाली. ही माझी खरे आई असा. अरे काय बोलतस या? आणि तुका कोणी काय सांगितलं या? मास्तर. मी काय नाही सांगू. मी काय सांगलंय? मास्तर शिकवित होते, झील आपल्या बापावर जाता, दोघांचे गुण सारखे असतात. मग माझ्या त्या सगळ्यांचे गुण होत. मास्तरांचं नेम कधी चुकणार नाही, माझं पण नेम कधी चुकणार नाही. संदीप काकांका कॉलर वर करूची सवय आहे, तशी माका पण. काय झाला तरी लोक आबा काकांकडे येतात, तशी शाळेतली पोरा माझ्याकडे येतात. अरे पण तुझो बापूस तर हायसर असावा, त्याचे सवयी तुझ्यात होत ना? नाही. काल त्यांनी काय सांगितल्यानी तर मी माझ्या कारदार दगड ठेवून ऐकलोय. त्यांनी माका हॉस्पिटल मधून उठून आणलेला असा. मी यांचं जील नाही आहे म्हणाले, म्हणून मी माझा खरो बापू शोधतोय. सुहास, तू पोरा कसं बोललोस? आपण विषय कसो सहज रागाच्या भरात बोलले ना रे. अरे पण रागाच्या भरात बोलल्यावर पोराच्या मनावर काय परिणाम होता त्याचा पण विचार करू खोय ना. सुहास, आपण बोलून जातो रे, पण त्याचा अर्थ त्यांना कळत नाही. ती वेळ पण त्यांना कळत नाही. त्यांना कळतात ते फक्त शब्द. अरे ते पोरांसमोर जपून वापरू खोय. शेवटी भावना त्यांना पण असतात ना, जे आपण आवरू शकतो. पण ही पोरा त्या भावनेच्या भरात वाहून जातात रे. आम्हाला चुकला माझा, म्हणजे माझी चूक माका पटली. बघ क्रिस, बाळा विषय कसो हा, मी ना रागाच्या भरात बोलले रे, माझ्या मनात तसा काही एक नाही होता. माफ कर, तू आमचोच झील असस, आम्हीच खरी तुझे आऊस बापूस असो. तुम्ही माझे आऊस बापूस आहात, त्याचा तुमच्याकडे पुरावा काय? म्हणजे? म्हणजे माझी एक अट असा, ती तुम्ही मान्य करू भाई. काय? माका तुम्ही सारखा मस्ती करताना ओढायचा नाही. पण हा नुसता होय म्हणत काय होता? अजून एक अट असा. कसली? माका सारखा अभ्यास कर म्हणायचा नाही. अजून एक अट असा. तुम्ही नानांका मान देत होतास, तेवढं माका पण मान देत जायचो. आता हे नाना म्हणून जन्म केलो ना, माझ्या आवश्यक पण पदर लावू नको. हे बघ, मी नानांका जेवढं मान दे की ना तेवढं तुका मान देते. आता घराकडे चलशी. आता तुमचं काय झालं? आमका पण आमचे खरे आवाज बापू शोधूचे.